औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील गोयगावमध्ये पुन्हा एक सैराट प्रकरण उघडकीस आलं. प्रेमविवाह करणाऱ्या आपल्या पोटच्या मुलीचीच आई आणि भावानं शिरधडा वेगळं करत तिची हत्या केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आणि संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरलं. या घटनेतील आरोपी भावाला वाचवण्याचा प्रयत्न पोलीस निरीक्षकाकडनं केला जात असल्याचा आरोप भाजप नेत्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलाय. चित्रा वाघ यांनी नुकतीच मृत तरुणीच्या पतीच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यानंतर घटनेचा प्रकार समोर आलाय. प्रेमविवाह करून सुखानं नांदत असलेल्या पुढच्या मुलीची खोट्या प्रतिष्ठेपायी आई आणि भावानं मिळून मुंडका कापून हत्या केली. औरंगाबादच्या वैजापूरमधल्या या घटनास्थळी त्यांनी भेट दिली आहे. आपण पाहिलं कशा पद्धतीने औरंगाबादमधल्या वैजापूर तालुक्यामध्ये अशा पद्धतीच्या ऑनर किलिंगची घटना घडली, ज्या ठिकाणी एका जन्मदात्या आईने आपल्या 2 महिने गर्भवती असणाऱ्या मुलीला त्या ठिकाणी मारून टाकले. मारून टाकलं म्हणजे तिने आणि तिच्या भावाने मिळून, आईने आणि भावाने मिळून तिचं मुंडकं छाटलं आणि ते मुंडकं हातात धरून त्याच्यासोबत सेल्फी काढण्या इतका अमानवीय पणा, ज्याच्यासाठी शब्द नाही आहेत. देशभरामध्ये अशी कधी कुठे घटना घडली नसेल इतका वाईट प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. थोडक्यामध्ये मुलीचा, त्या जी मयत मुलगी आहे तिचा नवरा थोडक्यात वाचला. ही काकी, तिच्या बाकीचे जे नातेवाईक आहेत त्यांनी हे सगळं डोळ्यांनी पाहिलेलं आहे. पोलिसांनी त्यांचं काम चालू केलेलं आहे. आरोपींनी स्वतः जाऊन पोलीस स्टेशनला सरेंडर केलं आहे, पण अजून मुलीचे वडील हे फरार आहेत. त्यांच्या मागे पोलिसांनी त्यांच्या टीम्स पाठवलेल्या आहेत. जो मारेकरी आहे, मुलीचा भाऊ, त्याच्या वयाबद्दल थोडंसं शंका आहे, कारण ज्या ठिकाणी या लाडगावमध्ये तो शिकतोय त्या ठिकाणी तो 18 वर्ष अधिक दाखवलं जात आहे, पण ज्या ठिकाणी त्याचा जन्म झाला त्या येवल्यामध्ये मात्र तो 17 वर्ष आणि काही महिने दाखवला जात आहे. अर्थात हा युक्तिवादाचा प्रश्न आहे. पोलीस त्या अनुषंगाने काम करतीलच आणि येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितपणे न्याय मिळेल. न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण प्रश्न हा आहे, मुलगी पुन्हा येणार नाही. ती 2 महिन्याची गर्भवती असलेल्या मुलीला ज्या पद्धतीने मारलं गेलं ते तर अमानवीय आहे, पण या घटना पुन्हा राज्यात कुठे घडू नये यासाठी समुपदेशनही व्हावं आणि याच्यासाठी जे आहे कडक कारवाई होणं पण तितकंच गरजेचं आहे की पुन्हा कोणी धजावणार नाही आणि कुठली अशी मुलगी अशा पद्धतीने बळी पडणार नाही. आता आम्ही बघितलं का ज्या ह्या कुटुंबांनी जो आरोप केला एपीआय संदर्भात, एपीआय सहकार्य करत नाही म्हणून डीवायएसपी इथं आलेले आहेत. मला सांगायचं कारण या जिल्ह्याला पोलीस अधीक्षक म्हणून लाभलेले निमित गोयल यांच्या, मी मागेच 2 महिन्यापूर्वी तोंडोली गाव जे आपलं पैठण तालुक्यामध्ये आहे तिकडे दरोडेखोरांनी 2 महिलांवर केलेला सामूहिक बलात्कार या प्रकरणात त्यांची माझी भेट झाली होती. एक अतिशय हुशार असे अधिकारी ते आहे, संवेदनशील अधिकारी आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्याच जिल्ह्यामध्ये असं. आता स्वतः प्रजापती जे DYSP आहेत ते इथं 3 येऊन गेले. त्यांनी नंबर पण त्यांचे सेव फॅमिलीला दिलेले आहेत की काही कळलं तर आम्हाला कळवा. परंतु ही गोष्ट नाकारता येणार नाही. हा प्रश्न फक्त औरंगाबादचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि मुंबईचा सुद्धा आहे की पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी इथपर्यंत सामान्य माणसं पोहोचतच नाही. DYSP आणि SP त्यांचं परसेप्शन खाली, जे तुमचे ड्युटी ऑफिसर आहेत, जे PI आहे, जे API आहे, जे PSI आहेत आणि ते कसे लोकांना त्या ठिकाणी ट्रीट करतात हे महत्वाचं आहे. आता यांनी लग्नाचे सर्टिफिकेट्स तिकडे दिले आणि त्या पद्धतीने नरवडे PI जे बोलले त्याचा निषेध आहे की तुला आता काय करायचं लग्नाचे सर्टिफिकेट, तुझी बायको तर गेली. ही भाषा पोलिसांनी वापरणं योग्य नाही आणि याच्याबद्दल